ओम श्री दुर्गाय नमः। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवास प्रारंभ करताना लोक शिक्षण, जनजागृती आणि एकात्मतेचे उद्दिष्ट जनमानसांत रुजवले आणि हेच ध्येय मनात ठेवून ठाण्यातील लोकप्रिय नेते जनमानसांचा कैवारी माननीय धर्मवीर श्रीमंत श्रीयुत आनंद दिघे साहेबांनी टेंबी नाका येथे 1978 साली दुर्गा देवीच्या नवरात्रोत्सवास सुरुवात केली। यंदा या नवरात्रोत्सवाचे 48वे वर्ष असून लवकरच 50वे वर्ष पूर्ण होईल। श्री जय अंबे मा सार्वजनिक धर्मदाय विश्वस्त संस्था ठाणे या नावाने दिघे साहेबांनी मंडळाची स्थापना केली। दरवर्षीच इथला देखावा अप्रतिम असतोच। यंदा अयोध्येत साकारण्यात येणाऱ्या श्री राम मंदिराची प्रतिकृती असणारा हुबेहूब देखावा येथे साकारण्यात आला आहे। दर्शन घ्या नवसाला पावणाऱ्या, हाकेला धावणाऱ्या अशा दुर्गे दुर्गेश्वरी मातेचे। प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं चंद्रघंटेति कूष्मांडेति चतुर्थकम् पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीति च सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा प्रतीयुक्ताः। दरवर्षी प्रमाणेच याही वर्षी दुर्गे दुर्गेश्वरीची महासेवा तितक्याच उत्साहात अविरत सुरू आहे। दिवसागणित लाखोंच्या संख्येने असंख्य भाविक आई दुर्गे दुर्गेश्वरीचे दर्शन घेण्यासाठी दूरहून येत असतात। नवसाला पावणारी, हाकेला धावणारी अशा दुर्गे दुर्गेश्वरी भवानी मातेची सर्वत्र ख्याती आहे। अनेक भाविक आई चरणी आपले गारहाणे मांडून तिचा आशीर्वाद दर्शन घेऊन धन्य होतात। येते 9 दिवस देवीचे मंत्र, पारायण, होम हवन, कन्यापूजा, अभिषेक पूजेचे आयोजन असते। शेजारीच टाउन हॉलमध्ये महाभोंडल्याचे देखील आयोजन केले जाते। तसेच देवीच्या समोर ठाणे परिसरातील अनेक भजनी मंडळ, संगीत ग्रुप, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र तसेच वादक मंडळे नियोजित वेळेत आपल्या कलागुणांद्वारे, देवीच्या स्तोत्र मंत्रांद्वारे, भजन कीर्तनांद्वारे आपली सेवा रुजू करतात। आणि आज मी देखील आले आहे कळवा नाका येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित मार्गाच्या प्रमुख सर्वे सर्वा श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दुर्गा सप्तशती पारायण आणि श्री यंत्रांवरील कुंकुमार्चन सेवा अशी दुर्गे दुर्गेश्वरी चरणी सामुदायिक सेवा करण्यास इथे एकत्रित जमलो आहोत। दरवर्षीप्रमाणे केंद्रातील महिला एकाच रंगातील साडी परिधान करून 9 दिवस ठिकठिकाणच्या नवरात्रोत्सव सोहळ्यात जाऊन सामुदायिक सेवेद्वारे सहभाग नोंदवित असतात। माझ्या येणाऱ्या व्लॉग्सद्वारे मी अनेक ठिकाणच्या अशीच छान सुंदर माहिती देण्याचा प्रयत्न करणारच आहे। तर तुम्ही नक्की माझ्या या चॅनलला सखी सुनैनाला सबस्क्राईब करा आणि हे व्लॉग्स असेच बघत रहा, कारण आता मी कळवा केंद्रावर देखील व्लॉग टाकणार आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच त्याची पूर्ण माहिती मिळेल। तत्पूर्वी आम्ही या दुर्गे दुर्गेश्वरी मातेच्या चरणी जी सेवा रुजू केली त्याचे काही क्षण चित्र तुम्ही या व्हिडिओद्वारे अनुभवा।
मनोहरे देवी महात्म सदा श्री कुलदेवता चरणापन श्री अम्बा माता की जय। श्री दुर्गा सप्तशतीच्या पारायणाचा समारोह पूर्णांच्या दिव्यांनी आई भगवती मातेची आरती करून करण्यात आला। देवीच्या आगमनाच्या मिरवणूक सोहळ्यात डोळ्यांचे पारणे फिटतात, कारण अनेक कलाकार आपली कला दाखवून या सोहळ्यास चार चांद लावतात। टेम्पी नाक्यातल्या नवरात्रोत्सवातील आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इथे गर्दीने फुलणारी जत्रा। ए टू झेड वस्तूंची रेलसेल असणाऱ्या या जत्रेत फिरताना खूपच मजा वाटत असते। 48 वर्षांपासून दरवर्षी तेच फेरीवाले इथे स्टॉल लावण्यास जमतात। जे फार पूर्वीपासून इथे येत असतात, आता त्यांची पुढची पिढी देखील इथे येऊन स्टॉल लावत आहेत। श्री छत्रपती शिवाजी मैदानात रोषणाईने सजलेले उंच झुले, फुग्यांचे खेळ, स्टॉल्स अगदी मन मोहून टाकतात। तर मग कधी येतात तुम्ही या टेंबी नाक्याच्या नवरात्रोत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी? नवसाला पावणाऱ्या, हाकेला धावणाऱ्या अशा दुर्गे दुर्गेश्वरी भवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी जरूर या आणि तिचे दर्शन घेऊन धन्य होऊन जा।